हॅलो फ्रेंड्स, एम पी एस सी रुरल्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, तुम्ही नक्की खुश होणार, तुम्ही तर होणारच, पर जे कुटुंब पेन्शनधारक आहेत ते सुद्धा खुश होणार. ती बातमी काय मित्रांनो, आपण आता ते बघूया. त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. खुश खबर, राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ, अधिवेशनात मोठा निर्णय. राज्य शासन सेवेतील जिल्हा परिषदा, शासकीय, निमशासकीय, त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ होणार आहे. सदरची वाढ केंद्र सरकारच्या धर्तीवर माहे जानेवारी 2023 पासून करण्यात येणार असल्याचे राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे. पगारवाढ कोणत्या महिन्यापासून लागू होणार आहे? जानेवारी महिन्यापासून. म्हणजेच आपल्याला त्याची थकबाकीसुद्धा मिळेल. सध्या राज्य शासनाचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये अनेक प्रश्नांवर चर्चा होत आहे. आज दिनांक 3 मार्च 2023 रोजी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात विचारणा केली असता तूर्तास राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजे फक्त शब्द काय वापरला मित्रांनो, तूर्तास, म्हणजे पुढे याचा विचार होऊ शकतो, सध्या तरी विचार नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी दिसून येत असल्याने सदरची नाराजी दूर करण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर माहे जानेवारी 2023 पासून महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ करण्यात येणार आहे. म्हणजेच लॉलीपॉप दाखवायचा हा एक प्रकार आहे. सध्या राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासून 38% दराने महागाई भत्ता मिळत आहे. यामध्ये जानेवारी 2023 पासून 4% वाढ करण्यात येणार असल्याने एकूण महागाई भत्ता 42% जाऊन पोहोचणार आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये, त्याचबरोबर पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे. नमस्कार.